राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचे पडसाद आता जिल्ह्यातील राजकारणावरती उमटत आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीचाच प्रयोग अंमलात आणा असे आदेश शिवसेना काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही दिले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना पुढे करण्यात आल्याचं सूत्र हाती आलंय. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र आता मोहोळकडे वर्ग झाल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था असतील अथवा सहकारी संस्था असतील जिल्ह्याची सर्व सूत्र अकलूचकर हलवत होते. कोठे कोणाला अध्यक्ष करायचं आणि कोणाला चेअरमन करायचं याचा निर्णय अकलूचकर घ्यायचे. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणुकीत माढ्याच्या शिंदे बंधूंनी जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच मजल मारली आणि जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र आपल्याकडे खेचून घेतली. त्यामुळे जिल्हा बँक जिल्हा परिषद अध्यक्षपद संजय शिंदे यांनी त्यावेळी आपल्याकडे खेचून घेतलं होतं. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात बऱ्याच पडझडी झाल्या आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर सर्वच मंडळी स्वपक्ष सोडून भाजपकडे झुकली तर काहींनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. यामध्ये अकलूजच्या मोहिते पाटील यांच्यासह अनेक तालुक्यातील बडी मंडळी भाजपच्या संपर्कात राहिली. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला आणि राज्यातील चित्रच बदलून गेलं. त्यामुळे भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्रित येत सरकार स्थापन केलं. याचा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरही दिसून येऊ लागलाय. सोलापूर जिल्ह्यातून भाजपात गेलेल्या नेते मंडळींची मोठी पंचायत झाली. सरकारही गेलं आणि पक्षही सोडला. त्यामुळे द्विधा मनस्थिती असलेल्या या लोकांची सध्या मोठी अडचण झाली आहे. याचवेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणला आणि पक्षावर आपली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी भाजप सेनेच्या संपर्कात असताना जिल्हाध्यक्ष बैरामकाका साठे आणि राजन पाटील यांनी यशस्वी खिंड लढवली आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांवरच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येऊन ठेपली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे बहुमत होऊ शकते अशी माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी पक्षाचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांच्या कानावर घातली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्याच्या हालचालींना वेग आलाय. या निवडीसाठी दस्तूर खुद शरद पवार यांनी लक्ष घातलंय. तरी समन्वयाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष बैरामकाका साठे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र आता मोहोळ विधानसभेकडे असल्याच्या चर्चेला ऊत आलाय. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला गळती लागली. दोन्ही पक्षाचे मातब्बर नेते शिवसेना भाजपमध्ये दाखल होऊ लागले. याला सोलापूर जिल्हाही अपवाद राहिला नव्हता. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काही मातब्बर राष्ट्रवादीला सोडून गेले. या पडझडीच्या काळात माजी आमदार राजन पाटील मात्र राष्ट्रवादीची एकनिष्ठ राहिले. हीच पक्षनिष्ठा आता फळाला येत असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.